दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा दिवसेंदिवस वाढत चालला असून अपघात करणे, प्रवाशांशी उद्धट वागणे, किरकोळ कारणावरून शिवीगाळ करणे यासारखे प्रकार वाढू लागले आहेत। यातच उत्तम नगर परिसरात कट का मारला अशी विचारणा करणाऱ्या एकाला चालकाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। सिडकोतील पंडित नगर येथे राहणारे दिलीप जैन हे दुपारी 4 वाजेच्या सुमारास उत्तम नगरहून पाथर्डी फाट्याच्या दिशेने आपल्या दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने मागून आलेल्या सिटीलिंक बसवरील चालक अमोल देवकर याने जैन यांच्या दुचाकीला कट मारला। याचा जाब विचारण्यासाठी जैन बस जवळ गेले असता संशयित बस चालक देवकर याने त्यांना शिवीगाळ करत बळजबरीने बसमध्ये खेचून बसचा दरवाजा बंद करून त्यांना जबर मारहाण केली। यावेळी बसमध्ये 2 प्रवासी प्रवास करत होते। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बस थेट पोलीस स्थानकात नेली। बस चालकाने माफी मागितल्याने पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले। सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचा असा प्रकार नवीन नाही, शहरात कुठे ना कुठे अशा स्वरूपाच्या घटना घडतच राहतात। प्रवाशांशी अरेरावी हा तर नेहमीचाच प्रकार आहे। सिटीलिंकच्या प्रशासनाने या प्रकरणी बस चालकांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।